भारतीय जनता पार्टीच्या वतीने पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजेश भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्य करत असलेल्या उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने 2024 सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनोहर म्हात्रे आणि उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, माजी नगरसेवक विकास घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ, नितीन भुजबळ, चंद्रकांत पट्टे बहादूर, किशोर शिंदे, क्रांतिकुमार चितळे, सिद्धेश भुजबळ, पप्पू साळवे, आकाश गुंजाळ, बाळू गवई, अमित लोंढे, संदेश ढवळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. खरं तर दरवर्षी हा कार्यक्रम ते आयोजित करत असतात, दरवर्षी प्रकाशन करत असतात, नागरिकांसाठी दिनदर्शिकेची सोय करत असतात. वर्षभर विद्यार्थ्यांकरता, लोकांच्याकरता विविध कार्यक्रम ते राबवत असतात आणि त्या अनुषंगाने त्या सर्वांची चित्रं आता येतात, प्रत्यक्ष वस्तुस्थिती म्हणून पाहायला मिळतात आपल्याला. प्रत्यक्ष सर्वांचे फोटो प्रोग्राम दिले होते, चार सुंदर असे धार्मिक आहेत, विद्यार्थ्यांना शालेय मदतीचे आहेत, स्वच्छतेच्या समयात झाडं लावणं वगैरे त्याच्यावर टिकले आहेत. उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं हे कॅलेंडरचं प्रकाशन होत आहे. वर्षभर त्यांच्याकडून विविध प्रकारच्या नागरिकांच्या दृष्टीनं विविध सोयी सुविधा दिल्या जातात, अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच्यामधीलच हा दिनदर्शिका हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. त्यांनी केलेले सर्व शेवटचे कार्यक्रम याच्यामध्ये मी अतिशय चांगल्या नमूद केलेले आहेत आणि लोकांना उत्साह देणारे, तरुणांना उत्साह देणारे आणि सर्वांच्या सोयीचं काम करायचं असल्याकारणानं हे एक हा सध्या एक प्रोजेक्ट जो दिनदर्शिका प्रकाश करत आहे तो ही महत्त्वाचा आहे. वर्षभर लोकांना उपयोगी पडणार आहे आणि त्या दृष्टीनं या उत्कर्ष सांस्कृतिक कला कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी त्यांना शुभेच्छा देतो.